अमरावतीत राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव पाहायला मिळाला. नवनीत राणा व रवी राणा यांनी पतंग उडवत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमरावती येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चे कंपनीला आमदार रवी राणा यांनी पतंग देखील वाटल्या. यावेळी स्वतः खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हवेत पतंग उडवत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. हा पतंग महोत्सव प्रभू श्रीरामाला अर्पण असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे. तर ही पतंग उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाणार असून 22 तारखेला उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार का असा सवाल रवी राणा यांनी विचारत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आज मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर पतंग महोत्सव युवासन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 22 तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे. या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे
त्यांनी त्यांच्या अहंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचण्याला बंदी आणली होती. 14 दिवस जेलमध्ये खासदार नवनीत राणा आला आणि मला टाकलं. आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीला आम्ही संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे, भेट देत आहे की 22 तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार का. उद्धव ठाकरेजी, आदित्य ठाकरे, रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालीसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का, नमन करतील का, हा माझा प्रश्न आहे. आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की 22 तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा, हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या वर्षी जे जनवरी सुरू झालं आणि रामाचा वनवास, सगळ्यांना माहिती आहे की 14 वर्षाचं होतं, पण रामाचं घराचं वनवास जे होतं, मंदिराच्या जिथे ते बसायचे होते ते कितीक वर्ष निघाले, त्यांचं वनवास संपलं नव्हतं. पण मला वाटते जोडेही कार सेवकांनी जेव्हा आपला योगदान दिलं रामाच्या मंदिराबद्दल, मला वाटते आज ते सगळं सफल होणार आहे. आणि या महिन्याचे 22 तारखेला ज्या पद्धतीने राम भव्य मंदिर बनत आहे आणि राम भगवंता आपले स्थानी, आपले घरी, आपले मंदिर त्या ठिकाणी बसणार आहे, तर मला वाटते या वेळची जी संक्रांत आहे ते रामाच्या नावाने आज आम्ही पतंग उडवणार आहे. जय श्रीराम.